तर लातूर जिल्ह्यातही पावसाचा कहर पाहायला मिळतोय. 6 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. मांजरा, तेरणा, तावरजा, घरणी या नदीकाठच्या हजारो हेक्टर क्षेत्रात पाणीच पाणी साठलंय. आजवर तहानलेल्या मांजरा धरणात मोठा पाणीसाठा निर्माण झालाय. तिरुमध्यम प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे. लातूरमध्येही आता पूरसदृश्य परिस्थिती बघायला मिळते. आपण बघतोय मांजरा, तेरणा, तावरजा, घरणी ह्या नदीकाठच्या हजारो हेक्टर क्षेत्रात पाणीच पाणी जमा झालेलं आहे आणि आजवर तहानलेल्या मांजरा धरणात मोठा पाणीसाठा निर्माण झालेला आहे. आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांच्याकडून. शशिकांत, आपण बघतोय की लातूरमध्ये देखील पूरसदृश्य परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. पाणीसाठा धरणामध्ये, मांजरा धरणामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. काय सांगाल संपूर्ण माहिती आणि तिथली परिस्थिती सध्याची? मधुरा, गेल्या 3 ते 4 वर्षापासून लातूर जिल्हा हा दुष्काळाच्या छायेत होता. दुष्काळ, मोठ्या प्रमाणात दुष्काळ लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी सोसला. मात्र यावर्षी भरभरून पावसाने इथे लातूर जिल्ह्यामध्ये हजेरी लावलेली आहे. मागच्या 8 ते 10 दिवसापासून मुसळधार पाऊस सगळीकडे सुरू आहे, त्याच्यामुळं पावसाचा हा कहर झालाय म्हणायला हरकत नाही. जिल्ह्यातले सर्व नदी, नाले, धरणं हे तुडुंब भरून वाहत आहेत. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातही आज सकाळपर्यंत 66 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा जमला होता. कदाचित उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडतोय त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत 100% भरण्याची शक्यता आहे. इकडं तावरदा असेल, तेरणा असेल, माकलीच्या धरणात असेल, हा ही पूर्ण धरण भरण्याच्या मार्गावर आहे. जवळपास 50% हे पूर्ण धरणं भरलेली आहेत. निलंगा तालुक्यातलं औराद शहाजनी हे जे गाव आहे तेरणा नदीच्या पलीकडं, त्या तेरणा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे औराद शहाजनीचा महाराष्ट्राशी असलेला संपर्क तुटलेला आहे. औराद हे पलीकडे कर्नाटकशी संपर्क करू पाहत आहे. शिरवणपाव तालुक्यातलं होनमाळ नावाचं गाव असेल त्याचा सुद्धा शिरवणपाव तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे. तिरुमध्यम प्रकल्प हा भरभरून वाहत आहे, त्याचे संपूर्ण 12 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचा पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे पूरसदृश्य स्थिती अनेक ठिकाणी निर्माण झालेली आहे. इकडे मसलगा मध्यम प्रकल्प असेल त्याचेही दरवाजे उघडण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे जिल्ह्यातल्या मांजरा, तेरणा, घरणी, तावरजा या सर्व नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं कालच जाहीर केलेला आहे. आणि पुढचे आणखीन 3 दिवस लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा जिल्हाधिकारी पांडुरंग कोले यांनी दिलाय. त्याच्यामुळं जिल्ह्यातल्या सर्व शेतकरी आणि नागरिकांनी नदीकाठच्या सतर्क राहावं असं आवाहनही प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. धन्यवाद शशिकांत या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय की लातूरमध्ये देखील पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली, अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेल्या नदीकाठच्या गावकऱ्यांना आणि अर्थातच शेतकऱ्यांना देखील इशारा देण्यात आलेला आहे. आपण बघतोय की सध्या सगळीकडेच मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अतिवृष्टीचा इशारा देखील कुलाबा वेधशाळेनं दिलेला आहे. आणि आता उळ्या बीड मधल्या एका बातमीकडे. बीड जिल्ह्यातही रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे नद्यांना पूर आलाय. पावसामुळे काही गावांचा संपर्कही तुटलाय. उमरी पारगावमध्येही पाणी आल्यानं गावात 500 नागरिक अडकले आहेत. सरस्वती नदीलाही पूर आलाय. गेवराई तालुक्यातल्या चोपड्याची वाडी राजापूर गावात पाणी शिरलंय, त्यामुळे गावाचा संपर्क तुटलाय. शिरूर तालुक्यातल्या रायमोहा ते टाकळवाडी पुलावरून एक दुचाकी पुरात वाहून गेली. हातोला मधले दोघे जण पाण्यात वाहून गेलेत, यात एक तरुण वाचलाय तर एक जण अजूनही बेपत्ता आहे. गावातल्या उथला नदीला पूर आल्यानं ही दुर्घटना घडली आहे. तर जालना जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळतोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.